शिक्षणाच्या आड कधीही पैसा येत नाही असं म्हटलं जातं, मात्र हे खरं करून दाखवलंय वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुस्कानने. तिने बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर नामवंत बनारस हिंदू विश्वविद्यालयातील भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT बनारस या ठिकाणहून पदवी प्राप्त करून शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. घरची परिस्थिती हलाखीची. वडील हे एका ऑर्केस्ट्रामध्ये संगीत यंत्र वादक आहेत. मी साधारण माणूस आहे, आर्थिक परिस्थिती एकदम साधारणच आहे. ऑर्केस्ट्रामध्ये काम करतो आणि माझी मुलगी इतकी समोर जाईल या माध्यमातून तर मला असं माहीत नव्हतं की आमची परिस्थिती एकदम गरिबी असल्यामुळे माझी मुलगी अजून पुढं समोर चांगली उंची भरारी घ्यावं अशी मनाने प्रार्थना करतो. आई अंगणवाडीका मदतनीस असताना शिकण्याची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मुस्कानने हे साध्य केलंय. त्यानंतर पुढे आता MBA करायचा मानस असल्याचं तिने या प्रसंगी व्यक्त केलं. मी 5वीत विद्यानिकेतन इथे असताना 9 विद्यालयाच्या परीक्षेसाठी मी अभ्यास केला 1 वर्ष आणि 5वीत चांगले मार्क्स घेऊन मी 9 माझं सिलेक्शन झालं. मी 9 वर्धामध्ये 6वी ते 10वी पर्यंत होते. घरची परिस्थिती बघून मी जिद्दीने व चिकाटीने चांगला अभ्यास केला आणि दरवर्षी टॉपर्समध्ये राहायचे. आणि मग 10वीत मी दक्षिणा फाउंडेशन याची आय आय टीच्या कोचिंगकरिता मी एक्झाम दिली आणि त्या एक्झाममध्ये मी उत्तीर्ण झाले आणि पुणे 9 इथे IIT कोचिंगकरिता माझा नंबर लागला. तिकडे पण मी म्हणजे ते जिद्दीवरती चिकाटीनं मी खूप अभ्यास केला, मेहनत घेतली. मग 12वीत JEE याची जॉईंट एंट्रन्स एक्झाम याची एक्झाम दिली, मेन्स आणि ॲडव्हान्स. त्या एक्झाममध्ये चांगले मार्क्स घेऊन मी IIT BHU वाराणसी इथे माझं सिलेक्शन झालं. IIT BHU वाराणसी इथे माझा मेजर इंजिनिअरिंग फिजिक्स यात होता. व मी ह्यावर्षी 2022 BTech आणि MTech ही डिग्री घेऊन मी उत्तीर्ण झाले. आता भविष्यामध्ये मला MBA करायची इच्छा आहे व मार्केटिंग आणि फायनान्स याच्यामध्ये माझं भविष्य घडवण्याची इच्छा आहे. माझ्या घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे नवदेचा नावा फाउंडेशन यांनी हे व झाडे सर व कवडे सर व माझे आई वडील आणि मामा यांनी मला खूप सहयोग दिला. तर एका नामवंत विश्वविद्यालयातून पदवी प्राप्त केल्याबद्दल सध्या सर्वत्र मुस्कानचं कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.